विटा शहराच्या सर्व प्राईम ठिकाणी विविध साईजचे दुकानबाय ऑफिस करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. आपल्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करायचे असल्यास दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भूकंपरोधक बांधकाम, वास्तुशास्त्राची जोड असलेले लक्झरियस फ्लॅट दुकानबाय हॉलसाठी आजच संपर्क करा. तसेच विटा ओगलेवाडी व सांगली येथे भव्य नवीन प्रकल्प सुरू होत आहे. विश्वासाचे दुसरे नाव श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. मग वाट कसली बघताय, आजच बुकिंग करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाचा भडका उडाल्याचा पाहायला मिळालाय. बलवडी भाळवणी येथील फाट्यानजीक स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दर आंदोलनाचा दणका देत 2 ट्रॅक्टरमधील हवा सोडली, तर अंकलखोप येथील 40 वाहने स्वाभिमानींनी रोखली आहेत. स्वाभिमानीने उदगिरी कारखान्यावर ऊस घेऊन जाणाऱ्या 2 ट्रॅक्टरमधील हवा सोडून ऊस कारखान्यास जाण्यास रोखला आहे. ऊसात चांगला दर मिळावा म्हणून यावर्षी ऊस दराच्या ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली. याची सुरुवात बलवडी येथून झाल्याचे पाहण्यास मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाला चांगला दर दिल्याशिवाय कोणत्याही कारखान्याचे धुराडे पेटू न देण्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने ऊस आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. बलवडी येथे यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पलूसच्या अंकलखोप येथे ऊस वाहतूक करणारे 40 वाहने रोखली होती. यावेळी ऊस वाहतूकदार आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. अखेर स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेनंतर ऊस वाहतूकदार संघटनेने दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.